फुटीचं राजकारण झाल्यामुळं हे सगळं घडलंय. याला सगळी जिम्मेदारी भाजप सरकार कि आनंदराव पाटील ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात चाललेले, तर शिवसेना ही आलीच पाहिजे तेव्हा मराठी माणसाला स्थान आहे. पक्ष फडाफुडीचा धंदा चाललाय. आता जे राजकारण चाललंय त्याला काय अर्थच नाही त्या राजकारणात. प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे, बदल झाला पाहिजे. अहो आता शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही काय नाही, सर्व महागाईमध्ये लोक होरपळून निघालेले. खुर्चीसाठी अडलराव सुद्धा इकडनं तिकडे उड्या मारतात. पण आताचा जो युग आहे आणि जे गलिच्छ राजकारण चाललंय ते खूप घाण चाललेलं आहे. त्याला बोर्ड त्याला बोर्ड याच्यामुळे संस्कृती बिघडाय चालली. नमस्कार, मी पवन गाडेकर. आपण पाहताय आपला आवाजचा विशेष कार्यक्रम आवाज लोकसभेचा. लोकसभेची आत्ता या ठिकाणी तयारी सुरू झालेली आहे. इलेक्शन जवळपास निश्चित झालेले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातनं डॉक्टर अमोल खोल्ले हे उमेदवार निश्चित आहेत, तर समोर अद्यापही उमेदवार नाही. महायुतीकडे अजून उमेदवार ठरलेला नाही. काही ज्येष्ठ नागरिक आता माझ्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काका स्वागत आहे आपलं आपला आवाजमध्ये. नाव सांगा आपलं. माझं नाव शिवाजी विठ्ठल ढोबळे. बर, आत्ताची राजकीय परिस्थिती पाहता शिरूर लोकसभा मतदारसंघ इकडनं आपल्याकडनं महाविकास आघाडीकडनं अमोल खोल्ले उभे आहेत, तर महायुतीला अद्याप उमेदवार मिळत नाही. कसं पाहता या राजकारणाकडे किंवा आत्ताचे राजकीय घडामोडी ज्या घडत आहेत याच्याकडे आपण कसं पाहता, काय सांगा? व आमच्या आठवणीत असं राजकारण घडलंय नाही आणि असं होणार पण नाही का. हे राष्ट्रवादी ती राष्ट्रवादीचे आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर शरद पवार गट वेगळा झालाय, अजितदादा पवार गट वेगळा झालाय, कसं पाहता याच्याकडे? हे फोडाफोडीचं राजकारण झाल्यामुळं हे सगळं घडलंय. याला सगळी जिम्मेदारी भाजप सरकार भाजप सरकार. आता तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने बदल झाला पाहिजे, सत्तेमध्ये कोण आलं पाहिजे, काय भावना आहे? एक तर शिवसेना ही आलीच पाहिजे तेव्हा मराठी माणसाला स्थान आहे. बर, आत्ताची सगळी परिस्थिती जर पाहिली आपण, शेतमालाला बाजार भावाची परिस्थिती तुम्ही सगळं पाहताय, याच्याकडे आपण कसं पाहताय? शिरूर लोकसभेमधनं आता अमोल कोल्हे यांचा उमेदवारी निश्चित झालेली आहे, महायुतीकडे अद्यापही उमेदवार नाही. अहो आता शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही काय नाही, सर्व महागाईमध्ये लोक होरपळून निघालेले. तुम्हाला काय वाटतं आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विजय कोणाचा होईल? समजा आढळराव पाटील आता राष्ट्रवादीकडे जायच्या तयारीत आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे, तर इकडे खेडचे आमदार दिलीप मोहिते म्हणतात आयात उमेदवार नको, विलास लांडे विरोध करतायत, ते म्हणतात महायुतीला जागा सोडायची तर महेश लांडगेंना तिकीट द्या, काय वाटतं? शक्यतो अमोल कोल्हेचे अमोल कोल्हे यांचाच विजय होऊ शकतो असं काकांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतंय कशा पद्धतीने राजकीय परिस्थितीकडे आपण पाहताय? आता बघायचं म्हणलं तर राजकारणच असं चाललंय का, पक्ष फडाफोडीचा धंदा चाललाय ह्याच्यामध्ये. तसं बघायला गेलं जे पहिलं राजकारण होतं ते हिशोबाने ते ठीक होत, आता जे राजकारण चाललंय त्याला काय अर्थच नाही त्या राजकारणात. ह्याच्यात काय हे आपल्यासारखे गरीब लोक हे उरपळून निघतात, त्याचा फायदाच नाही या राजकारणाचा. तसं बघायला गेलं तर अजित आपला शरद पवार आहे यालाच आपला फुल सपोर्ट द्यायला पाहिजे आपल्या तालुक्यात. शरद पवारांनाच त्या शरद पवार साहेबांच्याच पाठीमागं उभं राहिलं पाहिजे असं यांचं मत आहे. काका तुम्हाला काय वाटतंय, आता अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे, महायुतीकडे अद्यापही उमेदवार नाही, अजूनही बैठकावर बैठका सुरू आहेत, काय सांगता? ते राजकारण म्हणजे फारच वेगळ्या पद्धतीचं चाललेलं आहे. आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये बहुतेक म्हणजे असे शरद पवार यांचा पक्ष हा हे झालेला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं शिरूर लोकसभेत अमोल कोल्हेंची उमेदवारी आता निश्चित आहे, समोर अजून उमेदवार नाही, अमोल कोल्हेंचा विजय होईल किंवा कदाचित जर आढळराव पुढील पाटील त्यांच्या समोर आले तर त्यांचा विजय होईल, काय वाटतं? हा ते बहुतेक अमोल कोल्हेंचाच विजय होईल असं मला वाटतंय. अनेक ज्येष्ठांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया ऐकतोय. अजूनही काही ज्येष्ठ नागरिक माझ्या सोबत आहेत, काय वाटतंय तुम्हाला? शरद पवार गटातून अमोल कोल्हे उभे आहेत महाविकास आघाडीकडनं आणि महायुतीला अजूनही उमेदवार नाही. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, महाविकास आघाडीला अजून उमेदवार नाही म्हणजे ही शोकांतिक आहे. कारण का की आनंदराव पाटील ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात चाललेले, नक्की उमेदवारी त्यांना अजून मिळालेली नाही. काय आणि जर ते समजा राष्ट्रवादीत आले तर उमेदवार कसा काय द्यायचा याच्यावरती प्रश्न उपस्थित होणार आहे. परंतु आता राष्ट्रवादीने उमेदवार हा दिलेला आहे, काय
नाही, आढळराव पाटील तीन वेळा शिवसेनेकडनं खासदार झालेत, आता ते अजितदादा पवार गटात जायची शक्यता आहे, अजून त्याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. मग जर अजितदादा पवार गटाकडे आढळराव पाटील गेले तर राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं अमोल कोल्हे रिंगणात आहेत, ते तुतारी चिन्ह घेऊन उभे आहेत, तर यांच्याकडे घड्याळाचं चिन्ह आहे. जरी ते तिकडे गेले तरी शरद पवारांचा या तालुक्यावरती जास्त वर्दा असते, त्यामुळं अमोल कोल्हे निवडून जास्त दाट शक्यता निवडून येण्याची आहे. अमोल कोल्हेची शक्यता जास्त निवड, पण अनेक लोक म्हणतात की अमोल कोल्हे निवडून येतील मात्र त्यांचा जनसंपर्क कमी पडला, असे लोकांचे म्हणणे. असं नाही म्हणता येत ना, लोकांनीच त्यांना निवडून दिलेले. पण मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे जसे शिवाजीराव आढळराव पाटील दिसायचे तसे अमोल कोल्हे दिसत नाही, असंही काही जण म्हणतात. हो बरोबर आहे, कारण त्यांच्या पाठीमागे सुद्धा व्याप आहेत ना. आता पक्षाचा जर अजितदादा गेल्यानंतर सर्वस्वी पक्षाची जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे ना, त्यामुळे त्यांना फिरणं गरजेचं आहे, ते फिरतातच ना जास्त. म्हणजे वरच्या लेवलवरती त्यांनी संसदेमध्ये प्रश्न लोकांचे मांडलेले आहेत, ते मांडतात ना. तुम्ही म्हणता ते संसदेत जनसंपर्कात नाही, परंतु संसदेत ते आपल्या शेतकऱ्यांविषयी भरपूर असा आवाज उठवतात, कांद्याबद्दल उठवतात, बाकी इतर शेतीच्या मालाबद्दल उठवतात. म्हणून काय झालं, जरी इकडे जनसंपर्कात नसले तरी ते संसदेत जास्त आपल्या शेतकऱ्यांबद्दल हे करतात ना. जनसंपर्कामध्ये जरी नसले तरी संसदेमध्ये शेतकऱ्यांचा आवाज, युवकांचा आवाज पोहोचवण्याचं महत्वाचं काम ते करत आहेत, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय. मी आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर या गावात किल्ले शिवनेरीचा हा जो रस्ता आहे या रस्त्यावर उभा आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक या रस्त्याने फिरण्यासाठी ये जा करत असतात. काही ज्येष्ठ नागरिक आता माझ्या सोबत आहेत, नेमकं त्यांच्या मनात काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. महाविकास आघाडीकडनं डॉक्टर अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित झालेली असली तरी मात्र अद्याप महायुतीकडे उमेदवार नाही, अजून उमेदवार ठरलेला नाही. शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटाकडनं लढणार अशी शक्यता वर्तवली जात आहे, मात्र अद्याप त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे कसा निवडून येतो हे म्हणणारे अजित पवार मात्र आता उमेदवाराच्या प्रतीक्षेत आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण अजून ती जागा राष्ट्रवादीला जाणार की भाजपला जाणार की शिंदे गटाला जाणार हे निश्चित झालेलं नाही. माझ्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्या मनात नेमकं काय दडलंय, शिरूर लोकसभेचा उमेदवार कसा असावा, कोण असावा आणि कोण होईल, काय त्यांच्या मनात आहे जाणून घेऊयात. काय सांगाल काका, स्वागत आहे आपला आपला आवाजमध्ये. काय वाटतं तुम्हाला, शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता लागलेली आहे. मी शिरूर लोकसभा मतदारसंघातला उमेदवार असं पाहिजे का तो समाजात वावरणार खासदार पाहिजे, समाजाला माहीत पाहिजे. अमोल कोल्हे निवडून गेला परंतु तो समाजाला माहीत सुद्धा नाही, तर असे खा माणसाचा उपयोग नाही. त्याच्यामुळं आढळराव निवडून येणार इथं. आढळराव पाटील निवडून येईल असं तुम्हाला वाटतंय, मात्र आता गेली पाच टर्म आढळराव पाटील हे खासदार होते, आता ते शिवसेना पक्षातनं उमेदवार होते, मात्र आता अजून त्यांची उमेदवारीची निश्चिती नाही, पक्ष कोणता असेल, चिन्ह कोणतं असेल हे माहीत नाही, याकडे कसं पाहता आपण. ते तीन पक्षाची जी युती आहे ते युतीतून ते कुठल्या तरी एका ठिकाणावर उभे राहतील, त्यामुळे ते निवडून येणार. आढळराव पाटील निवडून येतील असं या बाबांचं मत आहे. अजूनही काही नागरिक आपल्या सोबत आहेत. काका तुम्हाला काय वाटतंय, कशा पद्धतीने आपण या मतदारसंघाकडे पाहताय, कोण उमेदवार निवडून येईल असं तुम्हाला वाटतंय? नाही, मला तरी असं वाटतंय का बाबा प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे, बदल झाला पाहिजे. बदल झाला पाहिजे म्हणजे नेमकं काय? जो काही उमेदवार असेल ना त्याला संधी दिली पाहिजे. नाही, आता महाविकास आघाडीकडनं जर आघाडीकडनं पाहिलं तर अमोल कोल्हे निश्चित आहेत, महायुतीकडनं अजून उमेदवार नाही. मग नक्की आता कसं समजायचं? आता अजितदादांचे काही मेंबर सीट असेल ना, नवीन कोणतरी असणार आहे ना. आढळराव पाटील अजितदादा पवारांकडे लढतील अशी शक्यता वर्तवली जाते, अजून निश्चित नाही. त्याबद्दल काय सांगता येत नाही, नक्की काय होईल ते सांगता येत नाही. तुम्हाला काय वाटतं काका, शरद पवार साहेबांपासून आपण राजकारण पाहत आलेला आहात, आता शरद पवार गट वेगळा झालाय, अजितदादा पवार गट वेगळा झालाय, अनेक राजकीय याच्यामध्ये वर्तुळात उलथापालथ झालेली आहे. एक ज्येष्ठ नागरिक म्हणून जुन्या राजकारण, पूर्वीचं राजकारण आणि आताचं राजकारण याकडे कसं पाहत? आता जे नवीन आहेत ना, नवीन पैकी दुसरा कोणतरी एकदम नवीन पाहिजे. हे यांनाच खुर्चीसाठी आढळराव सुद्धा इकडनं तिकडे उड्या मारतात, त्यापेक्षा कोणतरी नवीन नाही तर त्यापेक्षा दोघंही नकोय. नाटोमध्ये आपलं गेलेलं चांगलं, जनतेने तर हेच धरावं. नाही, नाटोमध्ये गेलं बरोबर आहे, तुमचं मत अमूल्य आहे, शेवटी आपलं मतदान करणं हा आपला अधिकार आहे. मात्र आता महाविकास आघाडीकडनं अमोल कोल्हेंची उमेदवारी निश्चित झालेली आहे, महायुतीला उमेदवार मिळत नाही, अपक्ष कोण येईल अजून माहीत नाही. मग याकडे कसं पाहता, कुठंतरी आपल्याला एका ठिकाणी मतदान केलं पाहिजे. मग तुम्हाला दोघंही का नको वाटतात, तर काय असं दोघंही नको असं का? यापेक्षा कोणतरी नवीन जो उमेदवार होईल ना तो काहीतरी जनतेसाठी त्यांनी केलं पाहिजे, करणारा पाहिजे, काहीतरी ठाम असं त्याचं हे पाहिजे, करण्याची कर्तृत्व पाहिजे.
अशा उमेदवाराला कोणी मत देईल असं मला वाटतं. पण तरी असं आता एकंदरीत जर आपण पाहिलं तर 15 वर्ष आठराव पाटलांनी काढलेली आहेत. मागच्या टर्मला अमोल कोल्हे खासदार झालेले आहेत. मागची त्यांची गेलेली पंचवार्षिक आणि आठराव पाटलांची, याच्यात तुम्हाला काय बदल वाटतो? त्याच्यात काय आहे, आढळराव पाटलांनी त्यांचा एरिया सुधारला. इकडला मागास एरिया आहे, त्याच्याकडे कोणी लक्ष देतच नाही. कोल्हेनी दिलं नाही, आढळरावनी दिलं नाही. त्यापेक्षा कोणतरी असा इकडला आदिवासी भागातला उमेदवार जर असेल किंवा लक्ष देणार असेल तर त्याला लोक सहाय्य करतील असा माझा अंदाज आहे. ठीक आहे, तुम्ही जसं म्हणताय त्या पद्धतीने जो उमेदवार आला पाहिजे, नेमका काय बदल त्यांनी करणं अपेक्षित आहे, काय तुमच्या मनात आहे, काय संकल्पना आहे? संकल्पना काय, आता आदिवासी भाग हा अजून आदिवासीचे कोण लक्ष देतच नाही. तसं पाहिलं तर इकडं रस्ते वगैरे एवढे खेड्यापाड्यांनी अजून व्यवस्थित झालेले नाहीत. अमोल कोल्हेनी मागच्या लोकसभेच्या दरम्यान सांगितलं होतं की आदिवासी भागामध्ये आपल्या आयुर्वेदिक वन औषधी खूप आहेत, त्याच्यावरती प्रोजेक्टवरती काम चालू आहे, ते अंतिम टप्प्यात आहे असंही बोललं जात आहे, याकडे कसं पाहत आहे? हे नुसती आश्वासनं देतात, प्रत्यक्षात कोणते दवाखाने तरी खेडेगावनी कुठं दवाखाने आहेत एवढे खास, म्हणजे जुन्नर शिवाय पर्याय नाही. जुन्नरला बी जो दवाखाना आहे नगरपालिकेचा, लोक तिथे येतात, तिथं बी पुढं पाठवलं जातं, म्हणजे दवाखान्याची असुविधा आहे तसं पाहिलं तर. खरं तर आरोग्य यंत्रणा असक्षम आहे असं या काकांनी यांचं मत व्यक्त केलंय. तुम्हाला काय वाटतंय, कशा पद्धतीने या लोकसभेच्या उमेदवार राजकारणाकडे आपण पाहताय, कोण उमेदवार निवडून येईल याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, काय अपेक्षित आहे तुम्हाला, काय सांगा? नवीनच उमेदवार पाहिजे. नवीन उमेदवार असला तरच तो लक्ष देऊ शकतो, नाहीतर दुसरं कोणीही लक्ष देत नाही. अमोल कोल्हे बी आले, ते बी कधी फिरकले नाही, या आदिवासी भागात कोणी येत नाही, त्यामुळं नवीन उमेदवार आला तर तो जरा लक्ष देऊ शकेल असं आम्हाला वाटतं. पण नवीन उमेदवारांमध्ये जर आपण विचार केला तर खरं तर दिलीप वळसे पाटलांना देखील विचारलं होतं, जे आता सहकार मंत्री आहेत, पण ते पण लोकसभेला नाही म्हणालेत. त्याच्यामुळं इकडे एकीकडे आढराव पाटलांचा जर पक्ष प्रवेश होत असेल तर खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचा विरोध आहे, विलास लांडे पाटील त्यांचा विरोध आहे. विलास लांडे म्हणतात महायुतीकडनं मग महेश दादा लांडगेंना तुम्ही द्या, त्यांना संधी द्या असंही म्हणतायत, काय वाटतं तुम्हाला? नाही, नवीन आला तरच येऊ शकतो, नाहीतर इकडल्या लोकांचं मत नाही. इकडं आदिवासी भागात निवडून आल्यानंतर ते परत इकडे फिरकतच नाहीत. काय अपेक्षा आहे तुम्हाला, जो उमेदवार असेल किंवा सुधारणा केल्या पाहिजे असं, नवीन आलेल्यांनी सुधारणा करावी तरच तो येऊ शकेल. उमेदवारांनी सुधारणा केली पाहिजे, जनमानसामध्ये फिरलं पाहिजे असा एकंदरीत कौल या लोकांचा आहे. अजूनही काही ज्येष्ठ नागरिक आहेत, काका कसं पाहताय तुम्ही शरद पवार गट, अजितदादा पवार गट, शिंदे गट आणि उबाटा गट? मी मुंबईला दिवस काढले ना, तर मला म्हणजे काँग्रेसच मेन होता, इतर काय कोणलाच आम्ही मत केलं नाही. आणि आता काय झाले, ती मशीन बंद केली पाहिजे तर सगळे तुम्ही जे पूर्वी होतं ना 10 वर्षांपूर्वी ते हाताने हे करायचं ते चांगलं होतं माझ्या मते. ते नदी यांनी मला तर वाटत नाही, मी तर 10 वर्ष मला इथं झाले, मला तर कोणी काही केलं मला वाटत नाही. काय वाटतंय तुम्हाला आत्ताच्या परिस्थितीमध्ये, जर आपण पाहिलं तर महायुतीला अजून उमेदवार मिळत नाहीये, महाविकास आघाडीकडचा उमेदवार तर निश्चित झालेला आहे, अजून काय त्याच्यामध्ये बदल होईल आपल्याला सांगता येत नाहीये. पण त्यांनी काही काम केले तर ते आलं पाहिजे ना, माझ्या तर पाण्यात कोणताच नाही. मी 10 वर्ष झाले मला मुंबईला, खूप दिवस काढले 50 वर्ष, मला तर सध्याच्यातलं काय सांगता येत. पण आता जर एकंदरीत चर्चा जर पाहिली तर आढराव पाटील आणि कोल्हे यांच्यातच सामना होईल अशी चर्चा आहे, मला दोघांचं बी गॅरंटी नाही ना. बर, मग काय वाटतं, नवीनच आला पाहिजे नवीन असं? हा, शिरूर लोकसभा मतदारसंघाची आता उमेदवार निवडणूक जाहीर झालेली आहे. महाविकास आघाडीकडनं अमोल कोल्हे रिंगणात आहेत, महायुतीकडनं अद्याप उमेदवार नाही. काय वाटतं तुम्हाला, कसं पाहताय गोष्टी? त्याचं काय की गेले 20-30 वर्ष आम्हाला सर्वांना साथ घेऊन जाणार आहे. ऊस कामगाराचा प्रश्न असो, कर्मचाऱ्याचा प्रश्न असो, मुंबईची दंगल असो, खिलारी असो, ज्याने आम्हाला साथ दिली अशी जर माणसं असले तर आमचं म्हातारपण अजून पुढं सुखाचं जाईल असं आम्हाला वाटतं. आणि ध्येयनिष्ठ माणूस महाराष्ट्रात एकमेव असा आहे की त्यांनी इतकं कार्य केलेलं आहे, दुसरा असला तर त्याला 1 लाख रुपये देण्याचीसुद्धा लोकांची तयारी आहे. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे आता जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार गटाकडनं अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे, महाविकास आघाडीला महायुतीला अजून उमेदवार मिळत नाहीये, महायुतीकडनं जे अजितदादा पवार गटाकडनं आढराव पाटील हे लढतील असं म्हटलं जात आहे, आत्ताच खरा सामना कोल्हे आणि आढराव यांच्यामध्येच होईल असं म्हटलं जात आहे. जरी असलं तरी काय, यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे,
प्रत्येक बाईच्या मुखात यांचं कोल्हेंचं नाव आहे, शिवाय सर्वसामान्याशी एकनिष्ठ राहणारे आढळराव पाटील सुद्धा होते, ते आमचे लीडर होते, त्यांनी सुद्धा आमची कामं केलेली आहेत. आता चालना मिळावी आणि पुढचा काळ सुखात जावं यासाठी आम्हाला वाटतं कोल्हेंनाच निवडून द्यावं. काय वाटतं सर तुम्हाला, काय सांगाल, काय प्रतिक्रिया तुमची? आमची इच्छा आहे की ज्येष्ठ नागरिक म्हणून शरद पवार गटाला साथ द्यायची, कारण अमोल कोल्हेनी की कांद्याचा प्रश्न, नंतर पुणे नाशिक हायवेचा प्रश्न हा यांनीच सोडवलेला आहे अमोल कोल्हेनी, त्यामुळं त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. एक अभिनेता म्हणून नाही पर जनसामान्यामध्ये नाव कमावणारा माणूस म्हणून अमोल कोल्हेंनाच निवडून यावं असं आम्हाला वाटतं. अमोल कोल्हेच निवडून आले पाहिजे. आता तुम्ही म्हणताय संसदरत्न पुरस्कार मिळाला म्हणून आले पाहिजे, पण काही जणांच्या प्रतिक्रिया अशा येतात की ते जनमानसामध्ये फिरले नाही, पण आढळराव पाटील फिरत होते असंही त्यांचं मत आहे. आढळराव पाटील एकदा पडल्यानंतर परत कधीही ते आले नाही, जुन्नर तालुक्यात तर दिसलेच नाहीत, त्यामुळं हे म्हणणं चुकीचं आहे. अमोल कोल्हे निदान काही कार्यक्रमांना उद्घाटनांना वगैरे आलेले आहेत, त्यामुळं त्यांनीच विजयी व्हावं असं माझं मत आहे. आढळराव पाटील कदाचित राष्ट्रवादीकडनं लढतील असं वर्तवलं जाते, अजितदादा पवार गटाला ही जागा जाईल असं निश्चित आहे. अजित पवार म्हणतात अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून कसा निवडून येतो मी पाहतो असं विधान काही दिवसांपूर्वी अजितदादांनी केलं होतं. अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील सध्या तरी असा सामना रंगेल असं वाटतंय, कारण अजून महायुतीकडं उमेदवार नाही आहे, पण अशी शक्यता वर्तवली जाते. जर आढळराव पाटलांनी अजित पवारांचं घड्याळ हाती घेतलं तर काय वाटतं तुम्हाला, दोघांमध्ये कशा पद्धतीने आपण पाहता? दोघांमध्ये चुरस होईल, कारण मला आता एक तासापूर्वी बातमी कळलेली शिवाजीराव आढळरावांना तिकीट मिळालेली आहे आपल्या आघाडीकडनं, युतीकडनं, महायुतीकडनं. तर या अमोल कोल्हेंचं काम असं आहे की त्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रश्न मांडला आणि त्यातल्याच म्हणजे त्यांच्या मागं शरद पवार आहे. शरद पवार हे आंतरराज्य आणि शेतकऱ्यांसाठी फार कष्ट केले त्यांनी, आणि आमच्या ज्येष्ठ आपल्या नोकरांसाठी ज्या वेळेला आम्हाला दर 10 वर्षांनी आयोग नेमला जायचं महाराष्ट्र शासनाकडं, परंतु शरद पवार आल्यानंतर त्यांनी केंद्रात जो आयोग होईल तोच कर्मचाऱ्यांना लागू केला, त्यामुळं कर्मचाऱ्यांचं सगळ्यात चांगलं शरद पवारांनी केलेलं. परंतु दादा होते शिवाजी वाढव, त्यांनी त्यांच्या काळामध्ये कामं केली केली नाही असं नाही, परंतु कोल्हे फक्त जी संभाजीची मालिका होती त्या मालिकेमुळे जनमानसामध्ये पोहोचले होते, त्यामुळे ते निवडून आले. परंतु त्यानंतर त्यांनी नाशिक हायवेचा प्रश्न सोडवला, बैलगाडी शर्यतीचा प्रश्न सोडवला, कांद्याचा प्रश्न सोडवला, ते त्यांचं बी बाजूला लोकांचं मत चांगलं आहे. परंतु आमच्या ज्येष्ठांचं असे की बाबा शरद पवारांनी नोकरांचं चांगलं एवढं आमचं मत जास्तीत जास्त शरद पवारांच्या पाठीमागं आहे. शरद पवारांनी ह्या मतदारसंघामध्ये शरद पवारांना मानणारा खरं तर एक वेगळा वर्ग आहे, त्यामुळे कदाचित तो फायदा अमोल कोल्हेंना होऊ शकतो असं यांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही कसं पाहता ह्या निवडणुकीकडं, काय तुमच्या मनात आहे, काय सांगाल? मी ह्या निवडणुकीकडे एकदम गलिच्छ जे राजकारण सध्या चाललेलं आहे, कारण शेतकऱ्यांचं काही कामं केलेली नाही याला राजकारण्यांनी, आणि शेतकऱ्यांचा खरा राजा म्हणजे हा शरद पवार. खरोखर शरद पवारांनी या शेतकऱ्यांना आज जागेवर बसवलंय, पण आत्ताचा जो युग आहे आणि जे गलिच्छ राजकारण चाललंय हे खूप घाण चाललेलं आहे. याला बोर्ड त्याला बोर्ड, त्याच्यामुळे संस्कृती बिघडाय चालली. चार लोक एकमेकाजवळ यायला मागत नाही. ए हा शिवसेनेचा आहे, तो शरद पवारचा आहे, तो काँग्रेसचा आहे, एक लावलंय काय हे या लोकांनी लावलंय. आणि जनतेने खरोखर विचार करून मतदान करावं कोणाला मतदान करायचं ते. आज शरद पवारांचा आज वय काय झालंय, दादांना लहानाचं मोठं केलं, राजकारणात आणलं, 4 वेळा उपमुख्यमंत्री बनवलं. दादांनी कमीत कमी त्यांची कदर केली पाहिजे होती वयानुसार. एक माझा कोणतरी आधारस्तंभ आहे, मी त्या आधारस्तंभाच्या याच्यावर मी आज ह्या भूमीवर उभा आहे, आणि माझ्या मागची पिढी सगळी राष्ट्रवादीची आहे. हे दादाला नंतर दादालाच बघायचं आहे. सुप्रिया काल आलेली आहे, दादा अगोदर आहेत, याचा विचार त्यांनी करावा. माझे मी नम्रपणे त्यांना सांगतो एक ज्येष्ठ नागरिक म्हणून. आता तुम्हाला ठीक आहे, तुम्ही तुमचं मत मनापासून व्यक्त केलंय, मात्र आत्ताच्या सध्याच्या चुरशीमध्ये जर आढळराव कोल्हे सामना झाला तर काय होईल? कोल्हे साहेब येतील,
हा महाराष्ट्राचा एकमेव निष्ठ संभाजी महाराजांची भूमिका बजावणार आणि शिवनेरीच्या पायथ्याशी जलमलेला नारायणगाव इथे तो 1% नाही 100 101% निवडून येईल. तुमचं काय मत आहे दादा, काय सांगाल? ज्येष्ठ नागरिक आपण खरं तर आपण मागे नाही राहिलं पाहिजे. तुम्हालाही तुमचं मत मांडायचा अधिकार आहे, तुम्ही पण तो मांडला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, काय सांगाल? अमोल कोल्हे या ना 100% सगळ्या समाजाचा पाठिंबा राहील त्याला, माळी समाजाचा, सर्व समाजाचा त्यांना पाठिंबा राहील असं त्यांचं म्हणणं आहे. सर कसं पाहता तुम्ही या राजकारणाकडे? खरं तर तुम्ही निवृत्त शिक्षक आहात आणि या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मतदार आहात, आता ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आपण या ठिकाणी आहात. एक सर्वांची आपण प्रतिक्रिया घेतोय जनरल. आत्ताचं चाललेलं राजकारण यांनी बऱ्यापैकी त्याचा खुलासा केलेला आहे, मात्र ह्या दोघांमध्ये जर लढत झाली तर काय होईल, काय वाटतं तुम्हाला, कोण निवडून येऊ शकतं? माझ्या मते दोन्ही उमेदवार तसं एकदम चुरशीचे आहेत, म्हणजे कोणाला म्हणजे त्यांचं वैयक्तिक मागचे कामगिरी आडलरावांची आता ह्यांचे कोल्हे साहेबांचे दोघांचं कार्य एकदम अतुलनीय आहेत, त्यामुळं मतदान होईपर्यंत सांगोपसांग विचार करून कोणाला मत द्यायचं ते आम्ही ठरवू. नाही, मतदार तर नक्कीच राजा आहे, शेवटी तो तुमचा अधिकार आहे. एकंदरीत जर तुम्ही असं आपण पाहतोय जो निवडून येईल तो येईल, तो नंतरचा प्रश्न आहे, तो मतदार ठरवेल मात्र. पण एक शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण या जुन्नरच्या शिवजन्मभूमीमध्ये राहतो, काय असं विकासात्मक दृष्टीनं वाटचाल झाली पाहिजे, एक चांगलं असं काय आयडॉल प्रोजेक्ट झालं पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे? म्हणजे इथं माझ्या मते शिवनेरी आणि लेण्याद्री दोन्ही जवळ जाईल. आणि मी परवा एकदा असं यूट्यूबला एक हे पाहिलं, रोपवे दोन याला त्यांनी जोडलेले आहेत. जर करता लेण्याद्री आणि शिवनेरी दोन्ही जर जोडले त्याचा फायदा जुन्नर पर्यटनाचा, म्हणजे इथं पुणे मुंबई नगर नाशिक जवळ सिटी आहेत आणि त्यांना आठवड्याभर सिटीत राहून कंटाळा आलेला असतो, ती माणसं इथं पळत येतील, तो एक भाग म्हणजे इथं व्हायला पाहिजे असं मला वाटतं. खरं तर एकमेव जुन्नर तालुका आहे जो पर्यटन म्हणून डिक्लेअर झालेला आहे, घोषित झालेला आहे, त्याच्या दृष्टीनं एक अतिशय चांगला विषय सरांनी मांडलेला आहे. रोपीची त्यांची अपेक्षा आहे, मात्र आता काही तांत्रिक गोष्टी असतील काय असेल त्या पद्धतीने ते येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी त्या सोडवल्या पाहिजेत किंवा त्याच्यावरती काहीतरी विचार विनिमय करून जनतेपर्यंत मांडलं पाहिजे. सर तुमची अपेक्षा काय आहे, तुम्हाला काय वाटते कशी लढत होईल? चुरशीची लढत मांडली जाते खरं, मात्र जो असेल तो मतदाराचा आपला अधिकार आहे, आपण ठरवणार आहोत मतदार राजा. काय वाटतं तुम्हाला तरी पण? ही जी आत्ताची होऊ घातलेली निवडणूक आहे ही आत्ताच्या मतदारांना संभ्रमित करणारी मतदाराची स्थिती आहे आज. कारण आज ही पाहिलं तर शरद पवार तुल्यबळ अजितदादा हे तुल्यबळ व्यक्तिमत्व ह्या पश्चिम पाट्यातलं आहे आणि त्यांच्यामध्ये जर फाटाफूट झाली तर साहजिकच आपल्या मित्रामित्रामध्ये सुद्धा इथं तालुक्यामध्ये वैमनस्य तयार झालेलं आहे आणि आता ह्या वैमनस्यामुळं दुसरा कुणाचाही उमेदवार इथं आणावा असं आम्हाला असं वाटायला लागलं आहे. कारण एवढे चांगले उमेदवार असताना देखील जर इथं असं फाटाफूट होत असेल तर खरोखरच ह्या दृष्टीनं पश्चिम पाट्यामध्ये हा जो राजकीय जो आहे हा तेढा फार भयानक तेढा गेलेला आहे. याच्यामुळं या शिवनेरीचा विकाससुद्धा थोडासा मागं पडण्याची शक्यता आहे. मला तरी वाटतं आम्ही ज्येष्ठ नागरिक ज्यावेळेस फिरायला येतो तर काही गोष्टी या ठिकाणी बऱ्याचशा आम्हाला अपूर्ण दिसतात. ज्यावेळेस लाईट या शिवनेरीच्या किल्ल्याची आहे ती खाली पायथ्यापासून पूर्ण बंद असते. आम्ही बऱ्याच वेळा मागणी करतो, आमचे ज्येष्ठ नागरिक फिरायला येतात वारंवार, आम्ही दत्त मंदिरापासून खाली पायपाय जातो त्यावेळेस त्या सगळे पोल बंद पडलेले असतात, लाईट बंद असते. एवढा मोठा हा शिवनेरी किल्ला, परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी काहीतरी सुविधा तरी निर्माण केली पाहिजे. जन्मस्थानापाशी लाईट नाही आहे, त्या ठिकाणी लाईट वरून दिसली पाहिजे, जन्मस्थानवरून आपल्याला दिसलं पाहिजे. खालून आपण जे जन्मस्थान चौकातून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून पाहतो त्या ठिकाणी एक लाईटसुद्धा आपल्याला अंधारामध्ये दिसत नाही, म्हणतो आपण शिवनेरीचा विकास झाला, कुठे विकास झाला आहे? शिवनेरी किल्ल्यावर एक लाईटसुद्धा आपल्याला दिसत नाही आहे. बहुतांशी हा विकास जर झाला तर होण्याची शक्यता फार कमी आहे, कारण हे राजकारणामध्ये जर असा जर प्रवाह चालला असा तर इथून पुढे हे राजकारण फार गलिच्या स्थितीला जाईल असं आम्हाला वाटतं. ठीक आहे, तुम्ही विकासात्मक दृष्टीने विचार करून तुमची मतं मांडली, ज्येष्ठ नागरिकांना होणार त्रास मांडला, मात्र आत्ता सध्याचा महाविकास आघाडीकडनं अमोल कोल्हे निश्चित आहेत आणि महायुतीला अजून उमेदवार नाही, अजून तरी नाही अशी चर्चा आहे. कदाचित आढळराव पाटीलच निश्चित होतील हे मानलं जात आहे. मग कसं पाहता तुम्ही याच्याकडे या दोघांच्या लढतीमध्ये, काय वाटतं तुम्हाला? तो तुमचा अधिकार आहे, तुम्हाला बोलायचं, काय वाटतं? मला तर वाटतं दोन्ही तुल्यबळ मेंबर तसे आहेत या आघाडीमध्ये, परंतु यामध्ये
आपल्याला तरी मला वाटतं या स्थितीला कोल्हे हे तुल्यबळच वाटतील, कारण त्यांचे जी संसदेमधले तीनदा त्यांनी जे संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि खरोखर अखंडण्याजोगी कामगिरी त्यांची आहे आणि खरोखरच या भागाला एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व लाभलं आहे. आढळरावांनी सुद्धा देखील कामं केली आहे, परंतु ते सुद्धा थोडंसं आपल्याला या दृष्टीने तुल्यबळ वाटत नाही. कोल्हे हे त्या मनाने तुल्यबळ ठरू शकतात. संसदरत्न जरी तीन वेळा त्यांना मिळालं असलं तरी लोक त्यांच्यावर आरोप करतात की हे जनमानसामध्ये फिरले नाही, लोकांमध्ये आले नाही, सुखदुःखामध्ये आले नाही, असा आरोप कोल्हेंवर होतो. आढळराव पाटील त्या तुलनेत फिरत होते, त्यामुळे ते बरोबर आहे की ज्या आढळरावांचं जे आहे घरोघर फिरणं आहे हे एकदम बरोबर आहे, कारण त्यावेळेस त्यांनी भरपूर, परंतु यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या पूर्ण केल्या आहेत. म्हणजे कांद्याचा प्रश्न जो आहे किंवा जो आपला जो हायवे आहे त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जो बाह्य वळण होती ती पूर्ण त्यांनी केली आहे आणि जो विकासात्मक जे धोरण होते ते त्यांनी केंद्रामध्ये मांडण्याचं काम कोल्हेंनी केलं आहे आणि ते परीच नेलेलं आहे, तडीच लावलं आहे त्यांनी, त्याच्यामुळे ते एक उमेदवार म्हणून या ठिकाणी आपल्याला तुल्यबळ वाटू शकतात. जरी ते जनमानसामध्ये फिरले नाही तरी संसदेमध्ये त्यांनी आवाज उठवून त्या ठिकाणी जनमताचा आवाज मांडण्याचा प्रयत्न अमोल कोल्हे यांनी केलेला आहे. अशा सगळ्या काही प्रतिक्रिया आपण जनमानसाच्या या ज्येष्ठ नागरिकांच्या घेतोय, जे त्यांच्या मनात आहे ते आपण आपल्या कॅमेऱ्यापुढे आणण्याचा प्रयत्न करतोय. आपला प्रयत्न हाच आहे, शेवटी मतदार हा राजा आहे, तो ठरवणार आहे कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला नाही. आपण फक्त एक माध्यम आहोत की जनतेच्या मनात नेमकं चाललंय काय. आपण पाहत राहा आपला आवाजचा विशेष कार्यक्रम आवाज लोकसभेचा. सौरभ गुंजासोबत पवन गाडेकर, किल्ले शिवनेरी, जुन्नर.